नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. इयत्ता 12वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम आपण या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण करतोय. मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण बँकांची दुय्यम कार्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता आणि आजच्या तासाला आपण त्यापुढील भाग म्हणजेच बँकिंग या सेवेचा पुढील भाग, तो आहे ई बँकिंग, हा भाग अभ्यासणार आहोत. ई बँकिंग दोन शब्दांचं एकत्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे, ई आणि दुसरं आहे बँकिंग. आता प्रामुख्याने ह्या प्रकारच्या रचना किंवा या प्रकारचे शब्दसमूह आपल्याला वाचायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात, मग ई कॉमर्स असेल, ई बिझनेस असेल, ई बँकिंग असेल, त्यावेळेस आपण साधारणतः ई या शब्दप्रयोगचा अर्थ किंबहुना त्याचा पूर्ण रूप म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक असं त्याचं अर्थ घेत असतो. त्यामुळे जसं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात चालणारा व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात चालणारे उद्योग, ई इलेक्ट्रॉनिक स्वरूपात चालणारे व्यापार, त्यानंतर त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात चालणारी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने चालणारी बँकिंग व्यवस्था, ज्याला आपण ई बँकिंग म्हणतो. ई बँकिंगची साधी सरळ सोपी व्याख्या म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा संगणक असेल, मग हे सारखे उपकरणं त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा भाग आहे. संगणक आहे, मोबाईल आहे किंवा इतर काही जे काही घटक असतील ते इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल किंवा इंटरनेटची जोडणी असेल, याच्या माध्यमातून जी बँकिंग व्यवस्था हाताळली जाते किंवा चालवली जाते त्याला आपण ई बँकिंग असं म्हणू शकतो. आणि ह्या ई बँकिंग सेवेचा किंबहुना त्यातील घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा. मुळात ई बँकिंग बाबत अभ्यासायचं ठरलं तर परदेशांमध्ये म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये 1991 नंतर ई बँकिंग सेवेचा वापर व्हायला सुरुवात झाली. भारतामध्ये ती संकल्पना रूढ व्हायला किंवा लोकांपर्यंत पोहोचायला पुरेसा उशीर झाला. म्हणजे ATM सारखी साधी सरळ सुविधा आहे ती सुरुवातीच्या काळात खूप क्वचित लोकांकडे होती. तदनंतर हळूहळू ती आज सर्वदूरपर्यंत पोहोचत होता. प्रत्येक ग्रामीण भागातील लोकांपर्यंत देखील ATM सारखी सुविधा आपल्याला पोहोचलेली दिसते. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लहान असताना ज्यावेळेस आम्ही एखादं हॉलिवूडचे चित्रपट बघायचं, त्याच्यामध्ये ते ATM मशीन दाखवले जायचे आणि त्याच्या माध्यमातून कोणीतरी पैसे काढताना दिसायचं. आम्हाला अनेकदा प्रश्न पडायचे की बाबा हे नेमकी काय यंत्र, याच्यातून पैसे कसं काय फुकट मिळतात ते लोकांना चालता फिरता. ते आता जाऊन त्याला कळायला लागलं की ते ATM मशीन होतं ज्यावेळेस आपण त्या चित्रपटात बघायचो. याचा अर्थ साधा सरळ हा की त्या राष्ट्रांमध्ये ती सुविधा किंवा ह्या इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे प्रकार किंबहुना संसाधनं त्या काळात म्हणजे खूप सुरुवातीलाच वापरायला सुरुवात झाली होती, परंतु भारतामध्ये ती साधनं वापरता वापरता पुरेसा उशीर झालेला बघायला मिळतो. तरी आजच्या तारखेला बघायचं ठरलं तर पुरेशा प्रमाणात ई बँकिंग सुविधा भारतातील ग्रामीण भागापर्यंत किंबहुना लोकवस्त्यांपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसते. आणि सर्वसाधारणरित्या सर्वच्या सर्व लोक किंबहुना बहुतांश लोक या ई बँकिंग सेवेचा लाभ घेऊन स्वतःची बँकिंग कार्य किंवा बँकिंग प्रणाल्या पार पाडताना दिसतात. तर आपल्याला विविध संसाधनं किंवा विविध घटक बघायचे त्या ई बँकिंग की ज्याच्या माध्यमातून ई बँकिंग सेवा किंवा ई बँकिंग सेवेचा लाभ घेता येतो किंवा ती पार पाडली जाऊ शकते. अतिशय सोपे किंवा रोजमितीचे आपले काही भाग आहेत, ज्या काही दोन एक संकल्पना त्यातल्या नवीन आहेत त्या त्याकडे आपण अधिक जास्त लक्ष देऊयात. सर्वप्रथम जी काही घटकांची सुरुवात होती आहे ATM, याला याचं पूर्ण रूप आहे ऑटोमेटेड टेलर मशीन, स्वयंचलित रोखता प्रधान यंत्र किंबहुना मशीन असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हा काय असा शब्द समूह जो काय मराठीत सांगितला तो काय जसंच तसा नाही, परंतु एक साधारणतः त्याचा एक अर्थ बोध लावण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. पुस्तकात एक तसाच शब्द आहे. तर ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणून ATM ला संबोधलं जातं. सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये जे काही स्पष्टीकरण होती, आजकालचे जे काही नवीन पुस्तकं नवीन अभ्यासक्रमानुसार अधिक सुस्पष्ट आणि अधिक योग्य स्पष्टीकरण त्यामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. तर बघा ATM याबाबत नवीन सांगायला नको, म्हणजे आपण सर्वजण जे जे कोणी तुम्ही ऐकता तर सर्व साधारणरित्या आपण सर्वांनी पालकांसोबत म्हणा किंवा वैयक्तिक पातळीवर म्हणा ATM मशीन बघितली असेल किंबहुना हाताळली असेल. तर सर्वसाधारणरित्या बँकेन प्रत्येक बँका आता ATM सुविधा आपल्याला देतात. एक ATM मशीन असतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे काढण्याचं स्वातंत्र्य मिळतं, पैसे भरण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आता भरण्याचं म्हणाल तर तुम्ही आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे स्टेट बँकेत आपल्या रावरेत बघितलं, तुम्ही स्टेट बँकेमध्ये तुम्हाला कॅश डिपॉझिट मशीन दिसतात त्याला CDM म्हणतो आपण थोडक्यात. तर त्यामध्ये आपल्याला पैसे भरण्याची देखील सुविधा आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ही सुविधा खूप आधीपासून होती, परंतु भारतामध्ये तर हळूहळू ती यायला लागली. तर पैसे भरण्याची त्याचबरोबर पैसे काढण्याची सुविधा आपल्याला ATM मशीनच्या माध्यमातून मिळते. आपल्याला आपल्या खात्यांचे व्यवहार तपासता येतात, पासवर्ड आपल्याला चेंज करता येतो, आपल्याला तिथल्या तिथं पैसे हस्तांतरणाच्या सुविधा त्या ठिकाणी प्राप्त करून घेता येतात. तर अनेक विविध स्वरूपाच्या प्रत्येक बँकेच्या ATM च्या सुविधा वेगळ्या आहेत, परंतु काही बेसिक सुविधा आपल्या सगळ्यांच्या समान आहेत. ते म्हणजे पैसे काढण्याची, पैसे भरण्याची म्हणा किंबहुना खात्याचे व्यवहार तपासण्याची म्हणा, तिथल्या तिथं फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा असेल, पासपोर्ट बदलण्याची असेल, स्टेटमेंट मिळवण्याची सुविधा असेल, तर अशा नानाविध स्वरूपाच्या सेवा आपल्याला
या ATM मशीनच्या माध्यमातून मिळताना दिसतात. अतिशय बँकिंग व्यवस्था अधिक सोपी करण्याचे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहे. म्हणजे तुम्ही ध्यानात घ्या की जेव्हा ATM मशीन किंबहुना ATM ही सुविधा नव्हती, त्यावेळेस आपल्याला बँकेतून आपले पैसे काढण्यासाठी आपल्याला लाईन उभं करावं लागायचं. लाईनमध्ये आपण थांबायचो, मग ती स्लिप भरा, विड्रॉल स्लिप असेल किंबहुना डिपॉझिट करायचं असेल तर डिपॉझिशन स्लिप असते, तर ती आपल्याला भरायची. त्यानंतर आपण तिथे उभा राहतो, आपला नंबर येतो, त्यानंतर आपले ते पैसे काउंट होतात वगैरे, या साऱ्या गोष्टी असेल. परंतु आजच्या तारखेला आपल्याला एकदम व्यवस्थित अधिक सोप्यारीत्या आपल्याला ही ATM सुविधा पार पडलेली दिसते, की ज्याच्या माध्यमातून आपण सहजरित्या लगेच आपले आपले पैसे भरू शकतो, आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण आपले पैसे काढू शकतो. तर अतिशय सोपं केलेली आहे बँकिंग प्रणाली, जी आधी खूप थोडीशी किचकट किंवा वेळ खाऊ वाटायची, ती आता अतिशय सोपी आणि कमीत कमी वेळेत आपल्याला ती बँकिंग सेवा पार पाडता येते. तर अशा रीतीने ही ATM सुविधा ई बँकिंग सेवेचा मुख्य घटक म्हणून आपण अभ्यासतो. त्यानंतर दुसरा भाग त्या ठिकाणी सांगितला आहे या घटकाअंतर्गत, तो आहे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड बघा, आजकाल अनेक बँका आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड ही सुविधा देताना दिसतात. याला कारण एकमेव का, सर्वसाधारणरित्या लोकांना आता रोख पैसे बाळगणं किंबहुना व्यवहार करण्यासाठी रोख पैसे स्वतःजवळ ठेवणं वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा सुरक्षित वाटत नाही. तर साधारणतः बँकेकडून आपल्याला आजकाल क्रेडिट कार्ड मिळतात. ही क्रेडिट कार्ड ही उधारीवर होणारे व्यवहार आहे, म्हणजे ते पैसे आपल्या काही खात्यावर नसतात. बँकेने आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात एक खातं निर्माण करून त्याच्या माध्यमातून आपल्याला एक क्रेडिट लिमिट आपल्याला ॲक्सेस करायला दिलं जातं. मग उदाहरणार्थ 50,000 असेल, 1,00,000 रुपये असेल, तर हे त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे वापरायला मिळतात. एक महिनाभराचा त्याला टाईम लिमिट असतो, त्या महिनाभरात आपण त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे जिथे जिथे POS मशीन असतात बघा, पॉईंट ऑफ सेल असतात त्याला, स्वाईप मशीन म्हणतो आपण थोडक्यात, तर तिथे जाऊन आपण ज्या जिथे जे ती सुविधा असेल तर त्याच्यामधून आपण ती उधारीवर खरेदी त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकतो. महिन्याभराचा कालावधी आपल्याला त्या खरेदीसाठी मिळतो. त्यानंतर पुढील 7-8 दिवसात किंवा 10-15 दिवसात आपल्याला ते पैसे, जी काही रक्कम त्या क्रेडिट कार्डची आपण तेवढ्या कालखंडात आपण उधारीवर त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, ती रक्कम अधिक काही थोडेसे चार्जेस वगैरे असेल तर ते आपल्याला तेवढ्या लिमिटच्या आत भरावं लागतं. त्यानंतर लिमिट क्रॉस केलं तर कदाचित काही इंटरेस्ट आपल्याला वाढीव स्वरूपाचा लागतो. तर या स्वरूपाची ती सुविधा आपल्याला त्या ठिकाणी सांगते. तर कार्ड असतं ATM, आपल्याला जसं ATMचा आपण वापरताना डेबिट कार्ड आपल्याला वापरायला मिळतं, त्या स्वरूपाचं ते क्रेडिट कार्ड देखील असतं. परंतु क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड ज्याला आपण साधारणतः सर्वसाधारण भाषेत म्हणतो, त्याच्यामधला मुख्य फरक हा की क्रेडिट कार्ड हे उधारीवर आहे, म्हणजे त्या ते आपले पैसे नाही, ते बँकेने आपल्याला वापरण्याची सोय दिली, म्हणजे कर्जच आहे परंतु कार्डच्या स्वरूपात दिलेलं आहे. परंतु डेबिट कार्ड किंवा ATM कार्ड याला आपण जे म्हणतो ते आपले पैसे ऑलरेडी आपल्या त्या खात्यावर असतात आणि तेच पैसे आपण युटिलाइज किंवा करत असतो किंवा वापरत असतो. तर हा पहिला भाग झाला तो म्हणजे क्रेडिट कार्ड. तर कार्डच्या माध्यमातून उधारीवर खरेदी करण्याची सोय आपल्याला बँक तात्पुरत्या स्वरूपाच्या कर्जाच्या माध्यमातून करून देत असते आणि त्या कार्डच्या माध्यमातून आपण उधारीवर खरेदी करू शकतो. कालावधी संपल्यानंतर विविध कालखंडामध्ये आपल्याला संबंधित पैसे आपल्याला त्या खात्यामध्ये कर्जाची परतफेड थोडक्यात म्हणून आपल्याला ते भरावे लागतात. तर अशा रीतीची सेवा आहे, ती देखील आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून मिळू शकतो. त्यापुढील जो भाग आहे तो आहे डेबिट कार्ड. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डामध्ये दिसायच्या माध्यमातून फारसा फरक नसतो, फक्त क्रेडिट आणि डेबिट हा एक स्पष्ट उल्लेख त्या कार्डवर आपल्याला दिसतो. तर ATM कार्ड ज्याला आपण म्हणतो तर ते डेबिट कार्ड आहे, म्हणजे आपले खात्यावर रक्कम आहे, मग ते चालू खातं असू द्या किंबहुना बचत खातं असू द्या, तर त्याबाबत आपल्याला ते कार्ड आपल्याला मिळतं आणि त्या कार्डच्या माध्यमातून आपल्या खात्यावर जी काही रक्कम आहे शिल्लक रक्कम, त्या शिल्लक रकमेपतचे व्यवहार आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग आपल्याला स्वाईप ATM मधून आपल्याला थेट पैसे काढायचे तरी आपण ते डेबिट कार्डच्या माध्यमातून ते पैसे आपण ते ATM मशीन माध्यमातून काढू शकतो. उधारीवर खरेदी करायचे उधारीवर म्हणते प्रत्यक्षात खरेदी करायची आणि खरेदीचे पैसे रोख देण्याऐवजी आपण स्वाईप ATMच्या माध्यमातून किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून स्वाईप करून देखील आपण ती खरेदी प्रक्रिया पार पाडू शकतो. तर अतिशय सोपा भाग आहे. प्रामुख्याने सर्वांना कल्पनाच असेल की आता हे कसं रीतीने वापरतं, की अनेकांनी ते वापरलं असेल. काही प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या काही मुली असतात ज्यांच्यापर्यंत ही सुविधा आपल्याला आलेली दिसत नाही. तर हे एक डेबिट कार्ड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा याच्या स्पष्ट भागात सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल तर इथं डेबिट शब्द तुम्हाला दिसतो. तर हे आहे डेबिट कार्ड आणि याच्या इथे तुम्हाला एक चिप दिसते. आता हे नवीन जे काही मध्यंतरी 6-7 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी एक ATM कार्डच्या माध्यमातून हॅकिंगचे जे काही प्रकार होते त्याला सुरक्षा म्हणून ही चिप त्या ठिकाणी आता नवीन कार्डला आलेली आपल्याला दिसते. तर ही एक तो प्रकार आहे. माग एक आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिप या ठिकाणी दिसते, ब्लॅक कलरची जी आहे
तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिप असते आणि तिच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण कार्ड स्वाईप करतो ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिपमध्ये जो काय आपला डेटा असेल तर तो रीड होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवहाराचं स्वातंत्र्य प्राप्त होतं. आपल्या खात्यात जर पैसे शिल्लक असले तर आपण त्याच्या माध्यमातून ATMच्या माध्यमातून ते पैसे काढू देखील शकतो किंवा आपल्याला वाटलं तर ते पैसे हस्तांतरित करू शकतो किंवा आपल्याला प्रत्यक्षात खरेदी करायची असेल तर ते देखील आपण POSवर आपण ते करू शकतो. इथे एक नंबर असतो, तो नंबर आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असते. याला एक पिन असतो, जसं क्रेडिट कार्डला पण तो पिन असतो. तो पिन ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेसच आपल्या त्याच्या माध्यमातून व्यवहार करायला परवानगी मिळते. जोपर्यंत आपण तो पिन टाकत नाही, जो तुम्हाला मला जो ज्याचं कार्ड आहे त्याला वैयक्तिकरित्या तो माहीत असतो, तर त्यावेळेस त्याला ते स्वातंत्र्य प्राप्त होतं. अनेकदा आता वायफाय कार्ड आलेले आपल्याला बघायला मिळतात, काही 2-1 हजारापर्यंत रक्कमेला पिनची पण गरज नाही. तुम्ही कार्ड जरी त्या मशीन समोरून नेलं तर विदाऊट पिन तो आपल्याला ट्रान्झॅक्शन पूर्ण करतात, म्हणजे वेळ वाचवण्याचा तो प्रकार आहे. तर अशा रीतीनं सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसते. तर आज आपण तीन भाग आपण आत्तापर्यंत घेतले. पहिला आहे ATM, त्यानंतर क्रेडिट कार्ड, त्यानंतर आपण बघितलं आहे डेबिट कार्ड. आता जे काही पुढच्या इलेक्ट्रॉनिक ई बँकिंगमधल्या सेवा आपण बघतोय, पुस्तकामध्ये सर्वात प्रथम आहे त्यांना RTGS दिलं आणि त्यानंतर NEFT म्हणलं, परंतु आपण सर्वात प्रथम NEFT बघूया त्यानंतर RTGS. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, राष्ट्रीय निधी हस्तांतरण योजना ज्याला आपण म्हणतो. NEFT ही सुविधा काय ध्यानात घ्या आणि RTGS ही सुविधा काय, मी दोघांमधला तफावत तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर NEFT का इंट्रोड्यूस झाली ही देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, बघा सर्वसाधारणरित्या एक स्थिती निर्माण होते, म्हणजे उदाहरणार्थ माझं बँक ऑफ बडोदामध्ये खातं आहे आणि बँक ऑफ बडोदामध्ये गेल्यानंतर मी फक्त बँक ऑफ बडोदातीलच खातं वापरणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातच पैसे टाकू शकतो. जर मला दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या खात्यात पैसे टाकायचे तर बँक ऑफ बडोदाचं माझं खातं आहे तर मी त्या शाखेत जाऊन फक्त बँक ऑफ बडोदाच्याच खात्यात पैसे टाकू शकतो. दुसऱ्या खात्यात मला स्टेट बँकेत गेला तर मला स्टेट बँकेवाल्याच्या खात्यात पैसे टाकता येईल. ही अडचण मोठ्या स्वरूपात होती प्रामुख्याने व्यापारी वर्गाच्या बाबतीत. म्हणजे अनेकदा मी समजा व्यापारी आणि माझे 10 व्यापाऱ्यांसोबत व्यवहार चालतात तर अडचण ही होते की प्रत्येक व्यापाऱ्याचं वेगवेगळ्या खात्यात बँकेत खातं आहे. मग ज्यावेळेस NEFT व RTGS सुविधा नव्हती त्यावेळेस अडचण काय व्हायची की मला समजा त्या सर्व व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायचे तर मला त्या प्रत्येक व्यापाऱ्याची जी काही बँक आहे त्याच बँकेत जाऊन काय करावं लागायचं, मला पैसे हस्तांतरित करावा लागायचे. त्यासाठी मला प्रत्येक बँकेच्या शाखेत फिरावं लागायचं आणि त्यानंतर मला ते पैसे हस्तांतरित करायला मिळायचे. तर ही एक मोठी अडचण त्यावेळेस निर्माण झाली आणि त्या अडचणीचं उत्तर म्हणून NEFT सुविधा इंट्रोड्यूस झालेली बघायला मिळते. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, या सुविधेअंतर्गत मी एकाच बँकेतून विविध बँकेमध्ये काय करू शकतो, पैसे हस्तांतरित करू शकतो. एकाच बँकेतून विविध बँकेत म्हणजे माझं खातं बँक ऑफ बडोदाचं, बँक ऑफ बडोदामध्ये जाईल त्याच शाखेतून मी NEFTच्या माध्यमातून स्टेट बँकेत पैसे पाठवेल, त्याच शाखेतून मी ICICI पाठवेल, त्याच शाखेतून बँक ऑफ इंडियामध्ये पाठवेल, त्याच शाखेतून मी कॉर्पोरेशन बँकेत पाठवेल, त्याच शाखेतून मी सेंट्रलला पाठवेल. म्हणजे ज्या ज्या काही मोठ्या बँका आहेत माझ्याच बँकेतून मी एकाच ठिकाणून काय करू शकतो, विविध बँकेत पैसे हस्तांतरित करू शकतो. तर ही एक मोठी सोय झाली, काही एकाच छताखाली आपल्याला विविध बँकेमध्ये पैसे हस्तांतरित करायला मिळायला लागले. कारण तत्पूर्वी मात्र तसं होत नव्हतं, साधारणतः आपल्याला आपल्या बँकेतून आपल्याच बँकेच्या विविध शाखांमध्ये पैसे हस्तांतरित करता येतात, परंतु NEFT माध्यमातून मात्र आपण आपल्या बँकेत जाऊन NEFTचा फॉर्म भरून आपल्याच बँकेतून विविध बँकेच्या शाखामध्ये पैसे हस्तांतरित करू शकतो. तर ही सुविधा NEFT त्या ठिकाणी व्यापारी वर्गांना त्यांचं श्रम वेळ पैशाची बचत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. आता ध्यानात घ्या की NEFT ही सुविधा कशा रीतीनं काम करते. तर NEFT सुविधेमध्ये एक विशिष्ट कालखंड आहे, पुस्तकामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 7 असं काहीतरी उल्लेख केलेला आहे, परंतु तो एक एक तो काय स्ट्रक्चरल कालखंड नाही, त्यामुळे एक साधारण त्या ध्यानात धरा की वर्किंग आवर बँकेचा, मग तो काय 11 धरा तर संध्याकाळी 5-6 पर्यंत तुम्ही काय धरा तो धरा, तर तो जो काही कालखंड आहे त्या कालखंडाचे काय केलेले गट केलेले, त्या कालखंडाचे काय गट आहे. मग उदाहरणार्थ 10-12 तासाचे गट आहे, मग 10 तासाचा गट झाला म्हणजे 11 ते 11:30, 11:30 ते 12 समजा हे 2 गट आपण घेऊयात. मग आता काय घडतं बघा, 11 ते 11:30 मध्ये जेवढे लोक NEFTला येईल, मी जरी 11 वाजता NEFT रजिस्टर केलं पण लगेच माझे पैसे हस्तांतरित होणार नाही. 11 ते 11:30 मध्ये जितके लोक NEFT करतील त्या सर्वांचा एक गठ्ठा तयार होईल आणि तदनंतर या सर्वांचे एकाच वेळेस पैसे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे मी 11:01 जरी केलं आणि 11:29 जरी कोणी व्यक्ती आला तर हे सर्वच्या सर्व एकाच गटात जातात, 11 ते 11:30 गटात.
आणि तदनंतर त्यांचे पैसे हस्तांतरणाची सुविधा सुरू होते, म्हणजे ही प्रक्रिया वेळखाऊ होते. जर मी 11 वाजून 31 मिनिटांनी गेलो तर माझा 11:30चा गट गेला, मग मी दुसऱ्या गटात जातो आणि त्या गटाचा 1/2 तास मला वेटिंग पिरियडमध्ये मी असतो. सर्वांचे व्यवहार आले मग त्याच्यानंतर सर्वांचे एकत्रित होतील आणि नंतर त्या सर्वांचे पैसे त्या ट्रान्सफर करायला सुरुवात होईल. म्हणजे वेळ जायचा, मी ज्या गटात आहे त्या गटाचे सर्वांचे व्यवहार व्हायला वेळ लागायचा. तर ही सर्वात मोठी अडचण त्या NEFT मधली होती. जी कामाची पद्धत जी होती त्याच्यातच नंतर हळू होती काय वाटायला लागली, वेळ खाऊ वाटायला लागली ती प्रक्रिया. मग अनेकदा पैसे पोचायला उशीर व्हायचा, अनेकदा आपल्याला तात्काळ पैसे पोचवायचे आणि तात्काळ मालाचं वगैरे काही हस्तांतरण करण्याचं असेल त्याच्यामुळे जर व्यवहार पेंडिंग असेल तर अनेकदा पैसे मिळायला उशीर लागत, त्याच्यामुळे व्यवहार प्रलंबित राहायचे. तर ती एक अडचण होती आणि ती अडचण दूर करण्यासाठी त्याच्यानंतर नंतर RTGS NEFTचं अधिक अद्ययावत रूप म्हणजे RTGS इंट्रोड्यूस झालं. म्हणून आपण पुढची सेवा बघतोय ती आहे RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, तात्काळ पैसे हस्तांतरण सुविधा. रिअल टाईम ग्रॉस सेटल, रिअल टाईम म्हणजे एकदम कमी वेळात, ग्रॉस म्हणजे ढोबळ मनाने झालेली सेटलमेंट. NEFT आणि RTGS यामध्ये एक महत्त्वाचा जो काही NEFTचा दोष आहे तोच दूर करण्याचा प्रयत्न RTGS मध्ये झालेला बघायला मिळतो. परंतु RTGS ला किमान 2 लाख रुपयाचं लिमिट टाकलेलं आहे असं आपल्याला पुस्तकीमध्ये सांगितलंय. तरी अनेक बँका स्वतःच्या पद्धतीने लिमिट कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतात. तर RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट याच्यामध्ये गटागटाने व्यवहार होत नाही. म्हणजे जो मी दोष NEFT सांगितला की 11 ते 11:30, 11:30 ते 12 किंवा 1-1 तासाचे गट असेल तर असे गट नाही पाडता. ज्या वेळेला RTGS आपल्याकडे बँकेकडे नोंदवलं जाईल त्याच वेळेला RTGS सेवा ही त्या ग्राहकाला उपलब्ध करून दिली जाते. गट पूर्ण करण्याचा 4-5 RTGS एकत्र करून ते एकाच वेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाही. तर सर्वसाधारणतः जर मी RTGS सेवा घेण्यासाठी RTGS चा फॉर्म वगैरे भरला आणि ती प्रक्रिया व्यवहारासाठी टाकली तर त्या पुढच्या क्षणाला ती प्रक्रिया पार पाडून लगेच पैसे काय केले जातात, समोरच्या व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. त्याच्यामुळे वेळ वाचतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट RTGS च्या बाबतीत घडते. NEFT मध्ये काय होतं की NEFT चा कोड जनरेट होतो, तो NEFT चा कोड जनरेट होऊन तो ग्राहकाची सर्व माहिती तपशील भरून तो ग्राहकाला कळवावा लागतो आपल्याला की मी NEFT केली बाबा हा कोड आहे, परंतु कधी थोड्या वेळाने किंवा काही दुपारनंतर पैसे जमा होतील. RTGS मध्ये ते होत नाही. RTGS मध्ये मी एकदा माहिती भरली आणि RTGS साठी प्रक्रियेला ते प्रकरण टाकलं तर काही कमी कमी वेळेमध्ये मिनिटा 2 मिनिटात ते RTGS चं अप्रूव्हल होतं आणि पैसे लगेच काय होतात समोरच्या व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित होतात. RTGS ला NEFT ला सुरुवातीला पैसे लागायचे, परंतु हळूहळू शासनानं आत्ता मध्यंतरी डिजिटल ट्रान्झॅक्शनला शासनानं परवानगी दिल्यामुळं त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेमुळं अनेक नॅशनलाइज बँकामध्ये विशिष्ट रकमेपर्यंतची NEFT RTGS सुविधा ही मोफत दिली आहे, का जेणेकरून जास्तीत जास्त रित्या रोख पैशाचं हस्तांतरण करण्याऐवजी बँकेच्या माध्यमातून पैशांचं हस्तांतरण व्हावं या उद्देशानं शासनानं या सेवेचे दर कमी केले किंवा काही ठिकाणी काही बँकांमध्ये याची दर 0 केलेले आपल्याला बघायला मिळतात. तर NEFT आणि RTGS मधला हा मुख्य फरक आपल्याला ध्यानात घेता येईल की NEFT मध्ये गटागटाने व्यवहार होतात. आपला गट गटातील सर्व व्यक्तींचे व्यवहार एकाच वेळेस पार पाडले जातात. तो गट आपल्याकडून हुकला तर आपण पुढच्या गटामध्ये जातो, त्यामुळे पैसे हस्तांतरित व्हायला वेळ लागतो. RTGS मध्ये मात्र तसं होत नाही. RTGS मध्ये रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट होते. रिअल टाईम म्हणजे तात्काळ सेटलमेंट केली जाते व्यवहाराची. ज्या क्षणाला आपण त्या ठिकाणी तो व्यवहार नोंदवतो त्या पुढील क्षणाला ते पैसे काय होतात समोरच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात. ही देखील एक महत्त्वाची बाब आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो आहे मोबाईल बँकिंग किंवा फोन बँकिंग ज्याला आपण म्हणतो. तर आता विविध माध्यम प्रत्येक बँका तुम्ही बघितलं, गुगल प्ले स्टोअरला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मग ते आय स्टोअर असेल ते पण मी प्ले स्टोअर म्हणलो साधारणतः. तर मग प्ले स्टोअरला तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक बँकांचे आता ॲप बघायला मिळतील. मग योनो असेल बघा, SBIचं असेल, महाराष्ट्र बँकेचं ॲप आपल्याला बघायला मिळतं, बँक ऑफ बडोदाचं आपल्याला ॲप बघायला मिळतं. प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांना घर बसल्या आपले सर्वसाधारण व्यवहार पार पाडता यावे त्यासाठी बँकिंगचे ॲप उपलब्ध करून दिलेले आणि त्या बँकिंग ॲपच्या माध्यमातून आपण सहज आपली बँकिंगची कामं पार पाडू शकतो. मग प्रत्येक बँकेच्या ॲपमध्ये तुम्ही बघा, लाईट बिल म्हणा, टेलिफोन बिल म्हणा, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे विविध आपले फंड असतात ते ट्रान्सफर करतात, त्यानंतर आपले चार्जेस आपण पेमेंट करतो, मोबाईलचे रिचार्ज आपल्याला त्या ठिकाणी करता येतात. सर्वच्या सर्व शक्यतो ज्या कामाला आपल्याला पहिल्यांदा त्या ऑफिसमध्ये जायची गरज पडायची तिथं बसून परीक्षांच्या फी आपण तिथं आपण सहजरित्या ऑनलाईन डेटा ट्रान्सफर करू शकतो, खात्यातून पैसे आपण हस्तांतरित करू शकतो, चेकबुकच्या रिक्वेस्ट टाकायच्या असतात अनेकदा मिळवण्यासाठी त्या रिक्वेस्ट आपण त्या तिथल्या तिथं ते करू शकतो, ATM कार्डच्या रिक्वेस्ट असेल, ATM कार्ड ब्लॉक करणं असेल, अनेक कामं आपल्याला त्या ठिकाणी
त्या ॲपच्या माध्यमातून पार पाडता येतात. तर बँकिंग आता पहिल्यांदा काय व्हायचं की ज्यावेळेस ह्या साऱ्या गोष्टी नव्हत्या त्यावेळेस प्रत्येक काम आपल्याला प्रत्यक्षात बँकेत जाऊन पार पाडावं लागायचं. आता मात्र तशी गरज नाही. विशिष्ट कामं जी या ॲपच्या माध्यमातून होऊ शकत नाही त्याच कामाला आपल्याला बँकेत जाण्याची गरज आहे. परंतु आता तशी परिस्थिती राहिली, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला आता अनेक बँकामध्ये, बँक ऑफ बडोदा तुम्हाला बघायला मिळेल, स्टेट बँक असेल, नॅशनल बँकेत आपलं सर्वसाधारण त्या बघायला मिळतं की आता थेट पासबुक प्रिंटिंग मशीन पण आपल्याला बँकेच्या बाहेर लावलेले दिसतात. म्हणजे आधी आपल्याला पासबुक प्रिंट करायचं म्हटलं तर आपल्याला त्या कर्मचाऱ्याला, बँकेच्या कर्मचाऱ्याला भेटावं लागायचं, त्याची वेळ मागावं लागायची, मग तो अनेकदा पासबुक जमा करून घ्यायचा, मग तो 2-3 दिवसांनी असं सांगायचा, त्याला जसा वेळ मिळेल त्या वेळेत तो ती प्रिंट करायचा. आता तशी गरज राहिली नाही, आता आपण थेट त्या मशीनच्या माध्यमातून आपली बँकेचे पासबुक आहे ती आपले व्यवहार आपण पूर्णच्या पूर्ण त्यावर नोंदवून घेऊ शकतो. तर या साऱ्या गोष्टी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. तर बँकिंग ॲप जी काही विविध डेव्हलप केलेली आहे प्रत्येक बँकेनं, तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला सगळे व्यवहार आपल्याला बहुतांशरित्या घरबसल्या आपल्याला पार पाडतात. विविध बिलं भरणं असेल, पैशाचं हस्तांतरण असेल, किंवा विविध सेवा ज्या मी आधी त्या बोलण्यातून सांगितल्या त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर हा देखील ई बँकिंगचा एक महत्त्वाचा फायदा सांगत आहे. त्यानंतर शेवटचा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं, तात्काळ पैसे हस्तांतरण, ज्याला आपण इन्स्टंट फंड ट्रान्सफरच्या सुविधा म्हणतो. तर गुगल पे, फोनपे यासारख्या ज्या काही संकल्पना आहेत त्याला आपण इन्स्टंट फंड ट्रान्सफरमध्ये आपण घेऊ शकतो. किंवा इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण जी काय आहे ती देखील आपण त्यामध्ये घेऊ शकतो. ह्यावेळेसच्या ई बँकिंग सेवेमध्ये ती इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नावाची संकल्पना नाही, तर प्रामुख्यानं आता RTGS NEFT ही सुविधा मोठ्या प्रमाणात वापरल्या, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरला फारसं विशेष महत्त्व शिल्लक राहत नाही. परंतु ही जी काय ॲप आहे या ॲपचा पण आपण त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो का, ज्या माध्यमातून साधारणतः आपल्या क्षणात आपल्याला पैसे हस्तांतरित करतात. कोणत्याही बँकेच्या शाखेत आपण पैसे काय करू शकतो, हस्तांतरित करू शकतो. मग ॲप असेल किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नावाची सुविधा बँकांमध्ये उपलब्ध व्हायची आता आहे की नाही मला फारशी कल्पना नाही, किंवा कारण सर्वसाधारणतः अनेक व्यापारी RTGS ह्या सेवेला प्रेफर करतात किंवा NEFT ला प्रेफरन्स देतात. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आधी सुरुवातीला शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असायचे किंवा खाजगी कंपन्यांमध्ये खूप एकाच वेळेस खूप जास्त लोकांना आपल्याला पैसे हस्तांतरित करायचे, त्यावेळेस ते इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवेचा उपयोग व्हायचा. परंतु आजकाल ही ॲप जी काय त्या ॲपच्या माध्यमातून देखील आपण वैयक्तिक पातळीवाला, जरी एकाच वेळेस सर्वांना नाही परंतु वैयक्तिक पातळीला कोणत्याही बँकेच्या कस्टमरला जो त्यावर रजिस्टर आहे त्या ॲपच्या माध्यमातून, तर त्याला आपण ते पैसे हस्तांतरित करू शकतो. तर हा देखील एक फायदा आपल्याला या प्रक्रियेचा किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवेचा सांगते. तर इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा या अशा प्रकारे झालेले अनेक घटक त्यामध्ये मागच्या वेळेस होते, तर ते आपण काय घेतले नाही किंबहुना या पुस्तकामध्ये ते समाविष्ट केले नाही, कारण कालबाह्यता अनेकदा येत असते. हळूहळू काय होतात की जसं बँकिंग सेवा, तर ही काय ई कॉमर्स म्हणा किंबहुना ई बँकिंग म्हणा किंवा थोडक्यात कॉमर्सच म्हणा, तर यामध्ये काळाच्या ओघात काय होतात, काळ सुसंगत काही बदल होणं अपेक्षित असतं किंवा ते बदल घडूनही आणले जातात, त्याच्यामुळे एकदा बँकिंग सेवेचे अपडेटेशन होणं गरजेचं असतं. मग मी तुम्हाला जसं ATM मध्ये ती एक चिप सांगितली, ते घडत राहतात हळूहळू, जे काही बदल असतात त्याच्यामुळे काही सेवा काय होतात आउटडेटेड होतात आणि त्या प्रक्रियेतून काढून टाकल्या जातात, काही सेवा नव्या येतात त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केल्या जातात. त्याच्यामुळे हळूहळू ही संसाधनं बदलताना आपल्याला दिसतील. आज आपण ही बघतो किंवा ही वाचतो ही अभ्यासतो, तर काळाच्या ओघात काय असेल आपल्याला भविष्यात काहीतरी वेगळे पाहायला मिळतील. आपण काय म्हणू, कारण आम्ही ATM कार्ड वापरायचो, डेबिट कार्ड वापरायचो, तर हळूहळू ह्याही बंद होतील, काही नवीन अधिकच्या सोप्या आणि अधिक सुसंगत सेवा त्या काळाला शोभणाऱ्या उपलब्ध होतील. तर आजच्या तासाला आपण ई बँकिंग सेवा, म्हणजे आभासी बँकिंग सेवा ज्याला आपण म्हणतो आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक बँकेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या इंटरनेटच्या जोडणीच्या माध्यमातून पार पाडली जाणारी बँकिंग सेवा म्हणून, तर त्या सेवेचा अभ्यास केला, तिच्यामधील विविध घटकांचा अभ्यास केला, ज्यामध्ये आपण ATM म्हणता येईल, त्यानंतर क्रेडिट कार्ड सांगता येईल, त्यानंतर डेबिट कार्ड सांगता येईल, त्यानंतर NEFT सेवा, RTGS सेवा, मोबाईल बँकिंग, फोन बँकिंग असेल किंवा इन्स्टंट फंड ट्रान्सफर सारख्या सेवा असतील, तर यासारख्या घटक सेवांचा देखील अभ्यास केला. अपेक्षा करतो यावेळी लेक्चरच्या माध्यमातून त्या तुम्हाला व्यवस्थित त्या समजतील. पुन्हा पुन्हा तेच सांगतो की ज्या ज्या क्षणाला वाटतं की आपल्याला अडचण वाटतं, ते व्हिडिओ एक दोनदा ऐकत जा, काही फरक पडत नाही. तर कारण एक दोनदा व्हिडिओ ऐकल्यानंतर म्हणा किंवा त्यानंतर आपण ते पुस्तकातून वाचून काढल्यानंतर म्हणा, बऱ्यापैकी समजून जाईल. लवकरात लवकर कॉलेज उघडावं अशी माझी इच्छा आहे, जितक्या लवकर ते उघडेल तितक्या लवकर आपल्या समोरासमोर भेटता येईल, आणि त्यावेळेस तुमच्या आधीच्याही काही शंका असल्या किंवा भविष्यातील ज्या काही अभ्यासक्रमाच्या असतील त्या समोरासमोर आपल्याला सोडवतील. पुढील पुन्हा भेटूया, पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन, पुन्हा पुढील एक अभ्यासक्रम घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.